पूर्वी दादा हेच म्हणायचं असतं की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे, पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आलाय तर भाजपमुळे आलाय. बजेट सादर केला योगेंद्रला साधा टिंब देखील काढता येत नाही, त्यांना काढून दाखवा असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अजितदादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होती, पण भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही. इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला, पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो, जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो, पूर्वी दादा हेच म्हणायचं असतं की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे, पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आलाय तर भाजपमुळे आलाय. आता संगतच तशी असेल, संगतच जर बेशिस्त असेल काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट नाही त्याचा प्रभाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.